पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्याचा निषेध, शहीदांना देण्यात आली श्रद्धांजली. निलंगा शहरातील सर्व मुस्लिम बांधवांच्या वतीने काश्मीर येथील पुलवामा येथे झालेल्या हल्ल्याचा जाहीर निषेध करण्यात आला व लष्कर ए तैयबाचा प्रमुख दहशतवादी अझहर मसूद याचा पुतळा दहन करण्यात आला. त्याचबरोबर जे जवान शहीद झाले त्यांना 2 मिनिटं स्तब्ध थांबून श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. शासनाने आता तीव्र भूमिका घेऊन चोख उत्तर पाकिस्तानला द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली. यावेळी माजी नगराध्यक्ष हमीद शेख, माजी सभापती इरफान सय्यद, शेख शफी, लाला पटेल, इस्माईल लदाफा, मकदूल पटेल, साजिद आझाद, टिपू सुलतान संघटनेचे तालुका अध्यक्ष सफदर कादरी, गौस शेख, वादिद शेख, टायगर शेख, जुनेद देशमुख, नासिर चौधरी, शेख जावेद, डॉक्टर इसा शेख, अली मनियार आदी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते. किशोर सोनकांबळे, लातूर, जिल्हा प्रतिनिधी. पुलवामा इथं काल झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा निषेध या ठिकाणी आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून केलेला आहे. खरं बघता पाकव्याप्त काश्मीर हे उद्ध्वस्त केल्याशिवाय सीमेवर भारतीय जवानांना हे अशा धक्क्यातून बाहेर येता येणार नाही. म्हणून माझी पंतप्रधानांकडे ही मागणी आहे की लवकरात लवकर पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून त्यांच्यावरती त्यांच्या छावण्या उद्ध्वस्त करून आमच्या या जवानांना जीवनदान द्यावं. अन्यथा आमचे जवान असेच मरत राहतील आणि आम्हाला श्रद्धांजली अर्पण केल्याशिवाय पर्याय राहणार नाही. जय महाराष्ट्र.